लेखन ही एक शक्तिशाली क्षमता आहे जी तुमच्या विचारांना स्पष्टपणे मांडायला आणि यशाच्या दिशेने मार्ग दाखवायला मदत करते. आज आपण जाणून घेणार आहोत की विद्यार्थ्यांनी लेखन क्षमता का विकसित करायला हवी आणि त्यासाठी 3 महत्त्वाच्या टिप्स काय आहेत. पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजे विचाराची स्पष्टता. लिहिण्याने आपल्या मनातील विचार मांडणं सोपं होतं. अनेक वेळा आपल्याला आपले विचार व्यवस्थित मांडता येत नाहीत, पण लेखन करताना त्यातील संकल्पना स्पष्ट होतात. त्यामुळे विद्यार्थ्यांनी नियमितपणे लिहिण्याचा सराव करावा. दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे परीक्षामध्ये उत्कृष्टता. जेव्हा तुम्ही नियमित लिहिता तेव्हा तुमची लिखाणाची पद्धत सुधारते आणि तुम्ही परीक्षेत उत्तर अधिक प्रभावीपणे मांडू शकता. योग्य शब्दांची निवड, वाक्यरचना आणि विषय मांडण्याची कला तुमचे उत्तर अधिक आकर्षक बनवते, ज्यामुळे चांगले गुण मिळण्याची शक्यता वाढते. लेखन सर्जनशीलता वाढवतं. लेखन केल्याने तुमच्या कल्पनाशक्तीला अधिक चालना मिळते. नवीन विचार, कथा, कल्पना मांडताना तुमची सर्जनशीलता वाढते. यामुळे तुम्ही केवळ अभ्यासातच नाही तर इतर जीवनातही नवीन कल्पना आणि दृष्टिकोन विकसित करू शकता. म्हणजे विचाराची स्पष्टता परीक्षामध्ये उत्कृष्टता, सर्जनशीलता वाढवते. तर विद्यार्थी मित्रांनो, लेखन ही क्षमता केवळ अभ्यासापुरतीच नाही तर विचार मांडण्यासाठी आणि सर्जनशीलता वाढवण्यासाठी आवश्यक आहे. तुमच्या विचारांना शब्दामध्ये मांडायला शिका आणि प्रत्येक परीक्षेत प्रत्येक गोष्टीत यशस्वी व्हा. लक्षात आलं असेल. आजच्या दिवसासाठी एवढंच. धन्यवाद.